यानंतर पुढच्या मनोगतासाठी मी विनंती करतो सुष्मिता तावटे मॅडम यांना जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूयात यानंतर अनुभव कथन करतील सुष्मिता मॅडम नमस्कार आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर सर्वांना माझा नमस्कार इथे बसलेले सर्व गुणवंत आणि भविष्यात घडू पाहणारे अधिकारी या सर्वांना माझा नमस्कार सर्वांच्या घरचे पॅरेंट्स आलेले आहेत आणि इथे सगळे ऑफिसर्स बसलेले आहेत सगळ्यांना खूप आनंद होत असेल की आपल्या कुटुंबातलं आज आपलं नाव उज्ज्वल करणारे लोक सगळे जमा झालेले आहेत सगळ्यांना बघून एकमेकांना आनंद होतोय खूप आनंदमय वातावरण आहे आणि ह्या आनंदाच्या पाठीमागं आज आनंद हा व्यक्त करताना त्याच्यामागे सगळ्यांचे खूप जास्त कष्ट खूप वाट बघावी लागले असेल प्रत्येकाचा संघर्ष आहे प्रत्येकाच्या वेगळ्या स्टोरीज आहेत कोणी काम करता करता ऑफिसर झालेलं आहे कोणी पूर्ण वेळा अभ्यासाला दिलेलं आहे कोणी आयुष्याची पाच पाच सहा सहा वर्ष दिलेली आहेत आणि ह्या सगळ्या प्रवासात आपल्याला एका चांगल्या मेंटॉरची एका गायडन्सची गरज असते जर गायडन्स चुकला तर कदाचित आपल्या वाटा चुकत जाऊ शकतात पुढे आणि मला खूप चा खूप आभार मानावेसे वाटतात एक्सलन्स अकॅडमी पाटील सर मॅम सुषमा मॅमचे आणि सगळ्याच पूर्ण टीमचे की त्यांच्या ज्या नोट्स होत्या त्यांचा जो गायडन्स होता त्यांचे जे ॲप्रोच होता, होता केवळ त्या गोष्टीमुळे मी आज इथं तुमच्यासमोर क्लास वन म्हणून उभी आहे फक्त आणि फक्त एक्सलन्सच्या नोट्स वाचून मी एक्झामला गेले होते दोन महिन्याचे प्रिपरेशनचा टाईम होता माझ्याकडे फक्त तर मी पूर्णपणे इतक्या जणांना की मला इतके हजारो म्हटलं तरी फोन आला की मॅम मी आता पुढे काय करायचं रिझल्ट आल्यानंतर तर मी अगदी बिंदास सरांचं नाव सांगितलं की तुम्ही एक्सलन्स अकॅडमीला अप्रोच एक करा बाकी काहीच मग ते सगळं बघतील पुढचं तुम्ही जास्त विचार करायची गरज नाही आहे तर इतकं मी त्यांना माझे आभार व्यक्त करते की त्या गायडन्सला इम्पॉर्टन्स आहे आणि दुसरी गोष्ट एक छोटीशी मला मागे जे भावी अस पॅरेंट्स बसलेत त्यांच्यासाठी शेअर करायची आहे की आयुष्यात खूप चढउतार येतात जेव्हा आपण स्पर्धा परीक्षा हे आपल्या आयुष्याचं ध्येय म्हणून निवडतो तेव्हा त्याच्यावरती टिकून राहणं हे खरं तर खूप अवघड असतं पहिले एक दोन अटेम्पमध्ये आपला उत्साह पिकला असतो आपण खूप छान अभ्यास करतो बारा बारा तास सोळा सोळा तास अभ्यास करायची आपली तयारी असने पण करतो खूप फाउंडेशन छान करतो पण ही एक्झाम अशी आहे की वन पर्सेंटचा रिझल्ट लागतो सगळ्यांना माहिती आहे आणि आपण कुठेतरी मागे जर सेटबॅक होत असेल एखाद्या मार्काने राहतो थोड्या मार्काने चुकतं माझे स्वतःचे असे अनेक रिझल्ट गेलेले आहेत आधी तर, तर त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं असतं की एकतर सपोर्ट घरच्या लोकांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे जर तो सपोर्ट आपल्याला मिळाला तर आपण कुठेतरी टिकून राहतो पण तरी थर्ड इयर फोर्थ इयर फिफ्थ इयर जसं तुम्ही पुढे राहता तसं तुमच्यामध्ये एक मेंटल लिथार्जी येते की नाही आता होत नाही अभ्यास करणं खूप आपल्याला अवघड जातं तर अशावेळी तुमची मेंटल हेल्थ तुम्ही जपावी स्वतःला थोडा ब्रेक द्यावा अभ्यासातून काही आवडीच्या ॲक्टिव्हिटी कराव्या आणि पुन्हा रिस्टार्ट करावं तर नक्की तुम्हाला यश मिळू शकतं आणि पुन्हा एकदा मी ह्यासाठी माझ्या फॅमिलीच्या आधी खूप आभार मानू इच्छिते की माझ्या घरचे सगळे कायमच सपोर्टिव्ह होते दोन्हीकडचे सासरचे माहेरचे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळं हे सगळं होऊ शकलं तर तुम्ही हा सपोर्ट कायम सीक करा आणि तुमच्या अभ्यासामध्ये जर कधी तुम्हाला असा ब्रेक आला मध्ये तर नक्की घ्या ब्रेक घ्या शांत व्हा आणि पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा थँक्यू